सन 1980 ची गोष्ट आहे. सुजानपूर गावामध्ये राहणारी माणसं संध्याकाळ होताच आपापल्या घरामध्ये जात होती. कितीही महत्त्वाचं काम जरी असल, कोणीही घराच्या बाहेर येण्याची हिम्मत करत नसायचा. कारण होती एक खुनी डायन, जी तिच्या शिकाराची हाडंही सोडत नसायची. अंधारामध्ये घरातून बाहेर पडणारे कधीही परत येत नसायचे. हेमंत बाळा, मला खूपच भीती वाटतीये. तुझ्या वडिलांचा तापत वाढतच चाललाय. मी वैद्यजींनी दिलेली दवाही दिली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तू घाबरत का आहेस आई? तू बाबाच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेव, लवकरच ताप उतरेल. सगळं करून पाहिलं बाळा, त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाहीये. मला तर खूप भीती वाटतीये, त्यांची तब्येत बिघडत चाललीये. अच्छा आई, तू रडू नकोस. मी आता जाऊन डॉक्टरला बोलावतो, ते लवकरच ठीक होणार. हे काय बोलतोस बाळा? तुला तर माहित आहे की रात्रीच्या अंधारात गावातून बाहेर निघणाऱ्यांना ती खुनी डायन सोडत नाही. तू कुठेच नाही जाणार, कळलं? तू माझी काळजी नको करू आई, मला काहीच नाही होणार. मी 1 घंट्यात परत येणार, तोपर्यंत बाबाची काळजी घे. ठीक आहे बाळा, पण खूप सावधानीपूर्वक जा. मला तुझ्या वडिलांची ही हालत बघू नाही वाटत आहे. त्यांना लवकर उपचार नाही मिळाला तर देव करो काही होयला नको, हे विचार करूनच भीती वाटते. हेमंत त्याच्या बैलगाडीवरती कंदील लावून काळोखाला पूर्णपणे बाजूला सरकत पुढे निघाला. बैलाच्या गळ्यातल्या घंटींचा आवाज हळूहळू कमी होत गेला. हेमंतला घरातून निघून काही 20 मिनिटच झाले होते. तेवढ्यातच गावाच्या एका मोडवरती जुन्या झाडाच्या ठिकाणी पोहोचल्यावर हेमंतला आकाशातून येताना एक काळी सावली दिसली. ती डायन होती आणि तिला बघून बैलही पुढे जात नव्हते. अरे देवा, ही काय बला आहे? काय ही 30 चेटकीन तर नाही? हिला बघितल्यानंतर माझे बैल सुद्धा घाबरत आहेत. हेमंत हिम्मत करून बैलगाडीच्या खाली उतरला आणि हातामध्ये कंदील घेऊन त्या सावलीच्या शेजारी गेला. आणि जसंच त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये हेमंतने त्या सायाचा चेहरा बघितला, तर तिचा विचित्र चेहरा बघून हेमंतही खूप जास्त घाबरला. त्याच्या हातातून कंदील खाली पडला होता आणि त्याचा हृदय त्या किंचाळण्याने पूर्ण वातावरण विचित्र झालं. देवा, माझ्या मुलाची रक्षा कर. त्याला जाऊन 1.5 तास झाला आहे, पण अजूनही तो परत नाही आला. कुठे कुठे काही झालं तर नसेल? नाही नाही, माझा मुलगा येतच असेल. काही वेळानंतर शांती काकीला बैलांच्या गळ्यामध्ये असलेली घंटीचा आवाज जवळ येताना ऐकू आला. देवाचे खूप खूप आभार, माझा मुलगा डॉक्टर बाबूला घेऊन इकडे आला. पण बाहेर अंधारामध्ये बैलांच्या गळ्यातल्या आवाजाच्या ऐवजी तिला काहीच दिसलं नाही. हेमंत बाळा, तू आलास आणि कंदील का विझवलायस? लवकर डॉक्टरांना आतमध्ये घेऊन ये. तू काही बोलत का नाहीयेस बाळा? चिंता करत शांती काकी बैलगाडीच्या जवळ गेली, पण बैलगाडीवरती मुलाला आणि डॉक्टराला न बघून ती खूप जास्त चिंतित होते आणि हेमंतला नाही पाहून खूप जास्त रडू लागते. हेमंत, कुठेस तू? माझ्या बाळा, कोणीतरी मदत करा. माझं बाळ कुठे गेलं? आज त्या डायरने माझ्या पोटामध्ये चुरा खुपसला. मी बर्बाद झाले. माझा तरुण मुलगा. सुन बाई. म्हाताऱ्या शांती काकीचा विलाप गावकऱ्यांच्या कानामध्ये पूर्ण जात होता. त्यांना समजलं होतं की रात्रीच्या काळोखामध्ये त्या डायनने अजून एक घर उजाडलं होतं आणि त्याची भीती तिथं तांडव करत होती. हे तर खूपच वाईट झालं शांती काकू सोबत. तर जवान मुलगा आणि बिमार नवऱ्याच्या मृत्यूचा सदमा नाही सहन करू शकली ती आणि आपले प्राण सोडले. कोणी चितेला अग्नि देण्यासाठी पण नाही राहिलंय परिवारामध्ये, तर आपल्या सगळ्यांना मिळूनच करावं लागणार. खरं बोललात भैया, त्या मनहोस डायनने पुन्हा एकदा एका परिवाराला खाल्लं. या सगळ्या गोष्टी कधीपर्यंत चालतील? आपल्याला लवकरच काहीतरी समाधान काढावं लागेल.
नाहीतर पुढची वेळ आपली असू शकते. सगळे लोक एकत्र होऊन गावातल्या सरपंचाच्या घरी गेले. हे बघा, या दुखद घटनेची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली होती. मी या समस्येबद्दल एक विचार केलेला आहे, पण तोपर्यंत तुम्हा लोकांना थोडी वाट बघावी लागणार. आणि कुठली पण व्यक्ती अंधार मिटल्यानंतर घराच्या बाहेर नाही निघणार, जरी काहीही झालं तरी. जी सरपंच, जसं तुम्हाला ठीक वाटेल, फक्त आम्हाला या संकटापासून वाचवा. तुम्ही जसं म्हणणार तसंच होणार. रात्री कोणी पण घराच्या बाहेर नाही निघणार. गावकऱ्यांच्या परत जाण्यानंतर सरपंच मुलगा अभय त्यांना बोलला, बाबा, गाववाल्यांसोबत कुठल्या समाधानाची गोष्ट करत होता? काय तुम्ही त्या चेटकिणीपासून वाचण्यासाठी काही युक्तीचा विचार केलाय? हो बाळा, मी एक योजना बनवली आहे. आज रात्री मी आपल्या माणसांसोबत त्या चेटकिणीचा शिकार करणार. खूपच खून खराबा केलाय तिने, आज नाही सोडणार मी तिला. पण बाबा, यामध्ये तर खूप संकट असणार आहे. कसं करणार आहात तुम्ही हे सगळं? ते सगळं तू माझ्यावर सोड बाळा. मी आज तिला जिवंत जाळणार आहे, नाहीतर आपल्या दोन नाळी बंदुकीने मारून टाकेन. पण तिला जिवंत नाही सोडणार. संध्याकाळचा अंधार खूप जास्त झाला होता. आज अमावस्याची रात्र होती. अंधार पहिल्यापेक्षा जास्त होत चालला होता. दूर दूर वरती कोणाच्या तरी रडण्याचा आवाज माहोल खूप जास्त खराब करत होती. गावाच्या सुनसान रस्त्यावरती बैशाखीचा सहारा घेत एक अपंग व्यक्ती पुढे चालत चालला होता. सन्नाट्यासोबतच त्याचा बैशाखीचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होती. अरे देवा, आकाशामध्ये उडणारी हे काय संकट खाली येत आहे. हे तर चेटकिण आहे. चेटकिण, चेटकिण, सरपंची, लवकर या इकडे, वाचवा मला. शिकारला बघताच डायन एकदमच त्याला दबोचण्यासाठी त्याच्या जवळ जाते. की तेवढ्यात, थांबून जा दुष्ट चेटकिण, खूप झाला तुझा खुनी खेळ, आज तू माझ्या हातातून नाही वाचणार. अचानकपणे अंधारामध्ये लपलेले सरपंचाचे 8-10 लोक हातामध्ये मशाल घेऊन तिथं समोर येतात. आणि त्या अपंग व्यक्तीच्या समोर असलेली ते डायनला चारी बाजूनी घेरतात. सरपंच त्याची बंदूक डायनकडे धरतो. खुनी चेटकिण, हे सगळं तुला फसवण्याची आमची योजना होती. शेवटी तू आमच्या जाळ्यात अडकलीस. बंदूक ताणलेल्या सरपंचची आदमी चारी बाजूनी त्याला घेरून त्यांच्या जवळ जात होती. पण डायनकडे पोहोचण्याच्या आधीच डायन त्या अपंग व्यक्तीला ओचलून हवेमध्ये जाऊन एका ठिकाणी जाऊ लागते. वाचवा, वाचवा मला कुणी, वाचवा. अरे सरपंची, वाचवा मला. पकडा, पकडा त्या चेटकिणीला, ती कुठे जायला नको. अपंग व्यक्तीला हवेमध्ये उडवत डायन जुना झाडाच्या ठिकाणी अंधारामध्ये निघून जाते. सरपंच आणि त्याची माणसं पळत पळत त्या दिशेने जाऊ लागले होते. पाटला करा तिचा, ती जुन्या वडाच्या झाडाकडे जातीये, लवकर करा. ती बघा, ती वडाच्या झाडावर बसलीये. सरपंच त्याच्या बंदुकीने डायन वरती निशाणा लावतो. झाडावरून एक लाश खाली पडते. वाटतंय त्या चेटकणीला गोळी लागलीये आणि खाली पडलीये. चला जाऊन बघूया. अरे देवा, माझ्याकडनं काय अनर्थ झालाय. गोळी या मासूमाला लागलीये. खुनी चेटकिण, खूप झाला तुझा आता तांडव. आग लावा त्या वडाच्या झाडाला, जिवंत जाळून टाका या चेटकिणीला. सरपंची माणसं त्या झाडाला आग लावतात आणि बघता बघता पूर्ण झाड जळू लागत. सरपंच, मूर्ख सरपंच, तुला काय वाटतंय, मला मारणं एवढं सोपं आहे? आज इथून तू आणि तुझी माणसं कोणीही इथून जिवंत पूर्णपणे वापस नाही जाणार आहे. आणि बघता बघताच एकदम रहस्यमय तरीकेने सरपंची सगळी माणसं एक एक करून ओरडत ओरडत तिथून गायब होऊ लागली. शेवटी शेवटी सरपंचाही आवाज येतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शांतता पसरते.
सरपंचा मुलगा अभय पूर्ण लांबपणे हवेली मध्ये थांबून जुन्या झाडाला जळताना बघत होता. मागच्या भागात तुम्ही पाहिलंच होतं की कशा प्रकारे सुजानपूर गावामध्ये डायन रात्रीच्या अंधारामध्ये लोकांना मारत होती. त्या रात्री डायन त्या लोकांच्या घरामध्ये हल्ला करायची तेव्हा त्यांच्या जीवाबरोबर त्यांच्या घरातलं सामान सुद्धा लुटायची. तिला त्या घरामध्ये जसं किमती सामान मिळायचं, जसं ज्वेलरी, दागिने, दौलत मिळायची, ती सगळं लुटायची. कारण ती डायन गाववाल्यांना आर्थिक रूपाने कमजोर बनवू इच्छित होती. आता पुढे. अरे बाळा, खुनी चेटकेन लोकांना घरात घुसून मारत आहे आणि त्यांच्या घरात डाका पण टाकतीये. सोनं, दागिने, चांदी, पैसे काही सोडत नाहीये ती. सगळ्या गावाची रक्षा आता तुमच्या हातात आहे. मुन्शी काका, त्या डायननी ज्या रात्री बाबांना मारलं होतं त्याच रात्री ती बाबाच्या वेशात येऊन आमची सर्व संपत्ती सोबत घेऊन गेली होती. जर ती अशीच करत राहिली तर पूर्ण गाव निर्धन होऊन जाईल आणि तिच्या हाती मारले जाईल. तुला समजदारी आणि हिमतीने काम घ्यावं लागणार आहे आणि तुझ्या बाबांच्या अपूर्ण कामाला तुला पूर्ण करावं लागेल. मी बाबांची शपथ घेऊन सांगतो मुन्शीजी, मी त्या चेटकणीला नाही सोडणार आणि तिच्याद्वारे लुटलेलं सर्व धन मी वापस आणणार आहे. असा एकदम धाडसी निर्णय नको घेऊ बाळा. आधीच खूप काही गमावलंय, आता तुझा जीव संकटात नाही टाकू शकत. तर काय त्या डायनला असं सोडून द्यायचं, त्यामुळे येणाऱ्या वेळेत गावाला ह्या शमशान बनवून टाकायचं? बोला. तुला समजलं नाही बाळा, ती डायन खूपच जास्त खतरनाक आहे. तिला पकडणं किंवा मारणं एवढं सोपं नाही आहे. माझा तुला एक सुझाव आहे. कसा सुझाव? माझं म्हणणं ऐक, तर तू एकदा मीरगंजमध्ये जा. तुला तिथे आपल्या या समस्येचं समाधान नक्की मिळणार. खरं खरं काय ते सांगा मुन्शीजी, तुम्हाला म्हणायचं काय आहे? बाळा, मीरगंजमध्ये पीर बाबांची दर्गा आहे. तुला तिथे या वाईट शक्तीला मारण्याचा उपाय नक्कीच मिळेल. मी तिथे वाईटातल्या वाईट शक्तीला गुडघे टेकताना बघितलेलं आहे. तुम्ही बाबांचे जुने सलाहकार पण आहे मुन्शीजी. जर अशी गोष्ट असेल तर मी आजच तिथे जाण्यासाठी रवाना होतो. माझ्या वापस येईपर्यंत कुठल्याही गाववाल्याला बाहेर न निघण्याचं सांगून टाका. मुन्शीजींचं बोलणं ऐकून अभय दुपारीच मीरगंज जाण्यासाठी निघून जातो. तो कोणत्याही परिस्थितीत त्या डायनशी बदला घेऊ इच्छित होता. त्या रात्री त्या गावातलं एक घर वातावरण खूपच खराब होतं. बाहेर खूपच मुसळधार पाऊस सुरू होता, जसं आकाशच फुटून पडेल. आई, खूपच त्रास होतोय ग, मला सहन नाही होत आहे ग. अहो ऐकलत का, कमलाच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे. तुम्ही तर दिवसामध्ये त्या शिलाताईला घरी घेऊन येणार होतात ना, तर मग काय झालं, हिच्या प्रसूतीच्या वेळना वाढतच चालल्यात. मी पण तोच विचार करत होतो कमलाची आई. आता तर रात्र सुद्धा झालीये आणि वातावरण पण खूप खराब झालंय आणि वरतून त्या चेडकणीची भीती मला तर काहीच समजत नाहीये. पर कमलाचे बाबा, जर आया नाही आली तर आपल्या कमलाला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला जीवाला नुकसान होऊ शकत. मला पण याच गोष्टीची भीती आहे. एक तर जावई बापू पण शहरात गेलेले, पहिलं बाळ आहे, शेवटी आपण म्हातारे लोक काय करणार. आई, शिलाताईला बोलू लवकर. हिम्मत सोडू नकोस पोरी, सकाळ झाली की आपण शिलाताईला बोलवून आणू. थोडं सहन कर पोरी. वेदनेने तडफत असलेल्या कमलाला तिची आई हिम्मत देत होती. परिस्थितीने हताश होऊन बाबा मान खाली घालून उभे होते. दरवाजावर की तेवढ्यात दरवाजा कोणीतरी ठोठावला. या भयानक वादळामध्ये एवढ्या रात्री शेवटी कोण असू शकणार आहे? अहो ऐका ना, काही शिलाताई तर नाही आहे ना, लवकर दरवाजा खोला, शेवटी ती आपल्या मदतीसाठी धावून आलीच. कमलाच्या वडिलांनी घाबरत घाबरत दरवाजा खोलला. समोर शिला आया उभी राहून हसत होती.
कमलाचे बाबा तुम्ही आता बाहेर निघून जा, आता मी कमलाला सांभाळते। खूप खूप धन्यवाद शीलाताई, जे तुम्ही एवढं संकट उचलून आमच्या मदतीला आली। हे तर आमचं रोजचंच काम आहे बाळा, आता तू बाहेर जा। कमलाचे बाबा जसे घराच्या बाहेर जातात, दरवाजा आतून अचानक बंद होतो। अचानक कमलाच्या बाबांना आश्चर्यचकित दिसणारं कोणतं तरी दृश्य दिसतं। अरे, एवढ्या वादळामध्ये तो जमिनीवर कोण पडलेला आहे? एखादी महिला वाटते। काय, अरे देवा, हे काय? ही तर शीलाताई आहे आणि बेशुद्ध पडलेली आहे। तर मग ती कोण आहे जी आतमध्ये गेली? कदाचित ह्या आधी कमलाच्या वडिलांना काही समजण्याच्या आतच कमला आणि तिच्या आईची खूप जोरदार किंकाळी ऐकायला येते। ते धावत धावत दरवाजाच्या जवळ पोहोचतात। एका झटक्यात धडकन दरवाजा खोलतो आणि कमलाच्या बाबांच्या समोर डायन उभी होती, जिच्या सफेद चेहऱ्यावर सुक्या डोळ्यातून रक्त वाहत होत। तिच्या हातामध्ये घरातून लुटलेल्या दागिन्यांची पिशवी सुद्धा होती। कमलाच्या बाबांची किंकाळी सुद्धा त्यांच्या गळ्यातच अडकून राहिली। डायन त्यांना लुटून आणि मरणाचा खेळ खेळून तिथून निघून गेली होती। मीरगंज तर आलाय, एखाद्याला पीरबाबाच्या दरगाहचा पत्ता विचारावा लागेल। ऐका दादा, हे पीरबाबाची दरगाह इथून किती दूर आहे? अरे भाऊ, दरगाह इथून 2 किलोमीटर दूर आहे। चला तुम्हाला सोडून येतो, 5 रुपये लागणार। ठीक आहे दादा, चला सोडून द्या मला तिथपर्यंत। मीरगंज मध्ये नवीन वाटताय भाऊ, काही खास कामासाठी आलात का? हो भाऊ साहेब, तुम्ही खरं बोलताय। मी सुजानपूरच्या सरपंचाचा मुलगा आहे। आमच्या गावामध्ये एका डायनने आतंक माजवून ठेवलाय। कितीतरी मासूम लोकांचा जीव गेलाय। तिच्यापासूनच वाचण्याचा उपाय शोधता शोधता मी इथपर्यंत आलोय। तर तुम्ही तर एकदम बरोबर जागे आला आहात। पीर बाबा दरगाहमध्ये देशातल्या कोण्या कोणातल्या लोक या प्रकारची समस्या घेऊन येतात आणि त्यापासून मुक्ती मिळवतात। अच्छा, तर दादा मला एक गोष्ट सांगा, मला तिथे कोणासोबत संपर्क करावा लागेल? तुम्हाला तिथे जलाल खान भेटणार। तुम्ही त्यांना तुमची समस्या सांगा, मला भरोसा आहे तुम्हाला त्या संकटातून वाचवणार। लगभग अर्ध्या तासानंतर अभय पीर बाबांच्या दरग्याच्या समोर पोहोचतो। टांगेवाल्याला पैसा देऊन तो तिथून निघून जातो आणि दरगाच्या दिशेने चालू लागतो। भाईजान सलाम, मी सुजानपूर गावामधून आलोय। काय तुम्ही सांगू शकता की जलाल खान कुठे आहे? का नाही बरखुरदार, नक्की सांगणार। तुम्ही फक्त तुमचं कारण सांगा, मी तिथपर्यंत त्यांना सांगून येतो, त्यानंतर ते स्वतः तुम्हाला त्यांच्याजवळ बोलवणार। अभय खादिमला सर्व घटना सांगतो। जे ऐकून खादिम जलाल खान जवळ जातो आणि सर्व घटना त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, त्या चेटकिणीची एवढी हिम्मत झालेली आहे की ती ज्याला नाही त्याला मृत्यूपाशी बोलवत आहे। जीव देणं आणि जीव घेण्याचा हक्क फक्त खुदाला आहे। यासारख्या नापाक लोकांना नाही, त्या मुलाला पाठव माझ्याकडे। चला भाई मिया, तुम्हाला जलाल खान साहेबांनी लवकर बोलवलंय। जी भाईजान, धन्यवाद, चला निघूया। ये बाळा, तुझ्या परिस्थितीला जाणून खूप वाईट वाटलं, यायला एवढा वेळ का लागला? माझ्या बाबांनी त्या डायनला पकडण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण ती हाती नाही आली आणि माझ्या बाबाला पण मारून टाकलं आणि आमची संपत्ती पण लुटून निघून गेली। काळजी करू नकोस बाळा, आता तू या पाक दरबारामध्ये आला आहेस तर याचा उपाय सुद्धा नक्की मिळणार। ती नापाक रूह आहे, ती लवकर हार नाही मानणार, पण तू खुदावर विश्वास ठेव। तर मग तुम्ही कृपा करून मला उपाय सांगा। मला एक गोष्ट सांग बाळा, ती डायन अशी का करत आहेस? काय तुला याबद्दल काही माहिती आहे? कारण डायन जेव्हा कोणाचा जीव घेते तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं। जेवढं मला माहिती आहे या विषयाबद्दल मी काहीच नाही ऐकलेलं आहे। ती डायन कोण आहे, कुठून आली आहे आणि आम्हा गावकऱ्यांना का मारत आहे? ठीक आहे बाळा, ते मी शोधून काढेन। चल माझ्यासोबत, तुला काहीतरी दाखवायचं आहे, ते तुला समोर कामी येणार आणि त्या खुनी डायनच्या मृत्यूचं कारण सुद्धा बनणार। खान साहब, तुमच्या हाती हे छोटंसं संदूक कसलं आहे?
अभय बाळा, या संदूकाच्या आतमध्ये तुझ्या समस्येचं समाधान लपलेलं आहे. याला काही खास वेळेवरच उघडलं जातं. खान साहेब, मला काही कळलं नाही. या संदूकामध्ये एक चांदीची अभिमंत्रित कात्री आहे. या कात्रीने जर डायनची केस कापशील तर ती आपल्या वशमध्ये येऊन जाईल. पण खान साहेब, ती डायन खूप खतरनाक आहे. तिचे केस कापणे एवढं सोपं नाही होणार. तू घाबरू नकोस बाळा, मी तुझ्यासोबत चालणार. बघतो ती डायन किती खतरनाक आहे. आपल्याला अंधार होण्याच्या आधी तुझ्या गावी पोहोचावं लागेल. काहीच वेळामध्ये अभय जलाल खान सोबत सुजानपूरमध्ये पोहोचतो, जिथे त्याला माहीत पडतं की काल रात्री त्या डायनने कमलाच्या परिवाराला आणि शीला दाईलाही शिकार बनवलं. आतापर्यंत जे झालं ते झालं. आता मी आलोय तर वादा करतो, एक पण जीव त्या खुनी डायनला मी नाही घेऊ देणार. तर मग तुम्ही समोर काय करण्याचा विचार केलाय? मी आज रात्रीच त्या डायनला पकडणार आहे. मी जसं म्हणतो तुम्ही लोक तसंच करायचं. योजनाच्या नुसार रात्रीचा अंधार झाल्यानंतर जलाल खान अंधारामध्ये एकटे बाहेर पडतात. त्यांची येण्याची चाहूल लागताच डायन समोर येते. डायन जसं त्या जलाल खानला उचलायचा प्रयत्न करते, तिला एका करंट सारखा झटका लागतो आणि ती काही वेळ हवेमध्ये उडते. शेवटी तू आलीस ना नापाक डायन. मला माहित होतं तू माझा शिकार करण्यासाठी नक्की येणार. कोण आहेस तू आणि या गावामध्ये काय करतोस? तू इथला राहणारा वाटत नाहीयेस. असं वाटतंय तू मला तुझ्या वश मध्ये करायला आलायस. जा इथून. तू बरोबर ओळखला आहे खुनी डायन. आज तू माझ्या हातून नाही वाचून जाणार. तू मला नाही पकडू शकत. माझी तुझ्या सोबत कोणती दुश्मनी नाहीये. जा पळून इथून तू. बघता बघता डायन हवेमध्ये विलीन होऊन जाते. तेवढ्यात तिथे एका ठिकाणी लपलेला अभय आणि त्याची काही माणसं बाहेर येतात. खान साहेब, ते तर तुमच्या हातातून निसटली. तिला तुम्हाला मारायचं नाहीये असं का? माझा शक खरा निघाला. ती डायन फक्त या गाववाल्यांशी कोणाचा तरी बदला घेतीये. मी या गावातला नाहीये, यामुळे तिला मला नुकसान नाही पोहोचवायचं आहे. आता तुम्ही तिला कसं पकडणार? ती तर निघून गेली. काय तुम्ही लोक मला सांगू शकता की मी कुठे लपू शकतो? एक अशी जागा जिथे कोणीच येत जात नाही आणि अंधार असेल. हो, इथून काही अंतरावर अंधारी आणि एक जुनी बावडी आहे. तिथे कोणीच नाही जात, पूर्णपणे खंडार झाली आहे. तर मग त्या डायनचा डेरा नक्की तिथेच असणार. तू तुझ्या लोकांना परत पाठव आणि माझ्यासोबत चल. अभय आणि जलाल खान एका जुन्या बावडीच्या दिशेने जातात. अर्ध्या रस्त्यावरती पोहोचल्यानंतर त्यांना रस्त्यावरती जाणारी एक महिला दिसते. ही तर शीलाताई आहे. अरे शीलाताई, एवढ्या रात्री कुठे जात आहेस? तुला त्या डायनची भीती नाही वाटत? काय सांगू बाळा, आपल्यासाठी तर दिवस काय आणि रात्र काय. कमला बाळाला बघायला चालले. अभयला एक गोष्ट अचानकपणे आठवते. हे कसं होऊ शकतं? गाववाले तर बोलले होते की शीलाताई आणि कमलाच्या परिवाराला त्या डायनने मारून टाकलंय. तर मग कोण आहे? कोणी डायन तर नाही? अभयला काही गोष्टी कळण्याच्या आधीच शीलादाईच्या रूपामध्ये असलेली डायन अभयवरती झपटते. अरे नाही, ही तर तीच डायन आहे. आता तुला माझ्या हातातून कोणी नाही वाचवू शकत. थांब नापाक रू, मी अजूनही इथेच आहे. तू त्या बाळाला काहीच नाही करू शकणार. जलाल खान विजेच्या गतीने पुढे सरकतो आणि चांदीच्या कात्रीने तिचे केस कापतो. हे काय केलंस तू? माझी शक्तीस काऊन घेतलीस? मी तुझं काय बिघडवलंय? तू तर इथला नाहीयेस. शांत हो, आता तर तुझी शक्ती हिसकावून घेतली आहे. आता मी तुझ्या या केसांना जाळणार आहे.
तर तू पण जळून खाक होऊन जाशील. डायनचं असलं विचित्र ओरडणं पाहून आणि तिला असहाय पाहून गावातले सगळी लोक घरातून निघून मशाल घेऊन तिथे येऊ लागले. मारून टाका, जाळून राग करून टाका या दुष्ट चेटकिणीला. हो हो, जीवाने मारून टाका हिला. हिने खूप घर बर्बाद केले, मारून टाका. गावकऱ्यांना चुडेलकडे जाताना पाहून, थांबा, कोणी काहीच नाही करणार हिला. हे तुम्ही काय बोलताय खान साहेब? तुम्ही तिला मारण्यापासून का थांबवताय? आपण यासाठीच तर इथे आलो होतो ना. मी विनाकारण कोणाचा जीव नाही घेऊ शकत, जरी ती शैतानी रूह का नाही असणार. सांग डायन, तू या गावकऱ्यांना का मारत होती? काय बिघडवलं या लोकांनी तुझं? या गावकऱ्यांनी माझ्यावरती खूप अत्याचार केला आहे. गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे. मी ह्याच गावामध्ये माझा नवरा आणि 2 मुलांसोबत राहत होते. एक दिवस गावकऱ्यांनी मला डायन घोषित केलं. मी खूप वेळा सांगितलं की मी डायन नाहीये, मला सोडा, पण ह्या लोकांनी नाही ऐकलं. मला आणि माझ्या परिवाराला माझ्याच घरामध्ये जिवंत जाळलं. पण ज्यांनी तुला जिवंत जाळलं होतं त्यामधले आता सगळे लोक मेले आहेत. 100 वर्षाआधीचा कोणताच मनुष्य या गावात आता जिवंत नाहीये. तर मग तू का या लोकांचा जीव घेतेयस उगाच? ज्याप्रमाणे ह्या गावकऱ्यांनी माझ्या हसत्या खेळत्या परिवाराचा आनंद हिसकावून घेतला, आम्हाला आकस्मित मृत्यूसाठी मजबूर केलं होतं, तेव्हाच मी विचार केला होता की मी ह्या गावाचं अस्तित्वच मिटवून टाकेल. आतापर्यंत तू नादानीमुळे जे केलंय ते केलं, आणि आता तुझा हा मृत्यूचा तांडव इथेच थांबून ठेव, नाहीतर तुला या वेळेत जाळून भस्म करून टाकेन. समजलीस तू? माझे केस मला परत दे खान. मी आज नंतर ह्या गावकऱ्यांचा जीव नाही घेणार, आणि मरणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याची हाडं मी परत देईल. सांग, मेलेल्या गावकऱ्यांची अस्थि कुठे लपवली आहेस तू? आणि वादा कर की आजपासून तू कोणाचाच जीव नाही घेणार. मी वादा करते की आज नंतर मी कोणाचा जीव नाही घेणार, आणि मरणाऱ्या सगळ्या लोकांची हाडं पुरानी बावडीच्या तहखान्यामध्ये मिळेल. खान साहेब, या डायनवर तुम्ही विश्वास नका ठेवू. ही नक्कीच धोका देणार, ही पुन्हा गावकऱ्यांचा जीव घेणार. याची आता गरज नाही आहे अभय. डायन कधीच कोणासोबत खोटं नाही बोलत, आणि आपलं ठिकाणा कधीच नाही सांगत. ही खरी बोलतीये. ते आधी आम्ही माहिती करून घेऊ ही डायन खरी बोलतीये की नाही. सगळेजण अंधारी बावडीमध्ये चला. अंधेरी बावडीमध्ये मशाल घेऊन जेव्हा गावकरी तिथे पोहोचतात, तेव्हा तिथला नजारा बघून त्यांचा थरकाप उडतो. सगळीकडे नर कंकाल तिथे पसरलेले होते. त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून गावकऱ्यांनी त्यांना ओळखलं. नवा सरपंच अभय दादाचा जय हो. त्यांनी ना केवळ आपल्याला खुनी डायन पासून वाचवलंय, त्यांनी तर आपल्या परिवारांचा शव सुद्धा परत मिळवून दिलंय. आता आपण त्यांचा अंतिम संस्कार करू शकतो. सुजानपूर गाव आता डायनच्या कब्ज्यातून मुक्त झालं होतं. जलाल खान डायनचे केस तिला पुन्हा एकदा परत करतात, आणि डायन तिची शक्ती मिळताच कायमचं ती गाव सोडून निघून जाते. खान साहेब, तुमचं खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही आमच्या गावाला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय. तुमचे हे उपकार आम्ही कधीच नाही विसरणार. अभय बाळा, जे घडतं ते सगळं देवामुळे घडत असतं. मी आता निघतो, तू या गावाच्या तरक्कीची नवीन सुरुवात कर.